90.4 ग्रीन एफ एम वर मी आहे मेधा आणि आज खूप एक चांगली गोष्ट होतीये 90.4 ग्रीन एफ एमच्या या माध्यमातून. मंडळी, आज मला खूप अभिमान वाटतोय आणि खूप आनंदही होतोय कारण माझ्या समोर आहेत पासपोर्ट मॅन ऑफ द इंडिया, माजी परराष्ट्र सचिव, प्रसिद्ध लेखक, कवी, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सचिव राहिलेले माननीय श्री ज्ञानेश्वर मुळे. आता सांगा माझ्या आनंदाचं किती मोठं कारण आहे. खरं तर जसं ज्ञानेश्वरांनी संपूर्ण विश्वासाठी पसायदान मागितलेलं होतं, तसं या ज्ञानेश्वरांनी पासपोर्टसाठी त्यांच्या आई वडिलांना, त्यांच्या मायबापांना जो काही त्रास होत होता, तर त्यावेळेला त्यांनी ठरवलं होतं की आपण जी बरीच मुलं परदेशात राहतात, असंख्य भारतीय परदेशात राहतात, तर त्यांच्या माऊलींना हा त्रास होऊ नये म्हणून पासपोर्टची जी प्रक्रिया आहे ती सोपी करायचं तेव्हा त्यावेळेला त्यांनी ठरवलं. आणि खरंच ते आता पासपोर्ट मॅन ऑफ द इंडिया म्हणून ओळखले जातात. आपण सगळ्यांनी त्यांना हे बिरुद दिलेलं आहे. खरं तर मराठी मातीतला अस्सल माणूस असणारा अशी व्यक्ती म्हणजे माननीय श्री ज्ञानेश्वर मुळे सर. मंडळी, आपल्याला, आपण भारतीय सगळ्यांना असं मला वाटतं की, किंवा आपण असं म्हणतो की मनुष्यानं चांगलं वागलं पाहिजे म्हणजे मग आपल्याकडं त्याचं रिफ्लेक्शन पण चांगलंच येतं. तर चांगलं वागणं म्हणजे काय? जी काही आपली नीती मूल्य होती किंवा आपली पारंपरिक जी मूल्य आहेत तर ती घेऊन आपण कोणत्याही क्षेत्रात जर काम करायला लागलो तर तिथे चांगुलपणानं, चांगल्या पद्धतीनं जर आपण काम केलं तर सगळ्या या विश्वाचं भलं होणार आहे असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. आणि असं होण्यासाठी समजा अशी चळवळ सुरू झाली, म्हणजे चांगुलपणाची चळवळ सुरू झाली, अशी जर आपण एखादी कल्पना केली तर ती आपल्याला पटेल का? पटायलाच पाहिजे, कारण सरांनी, ज्ञानेश्वर मुळे सरांनी ही चांगुलपणाची चळवळ सुरू केली आहे. मंडळी, आपल्या समाजात अनेक व्यक्ती, अनेक संस्था खूप तळमळीनं, कळतळीनं काम करत असतात, पण प्रत्येक वेळेला सगळ्या बाबतीत त्यांना पॉझिटिव्ह परिस्थिती मिळेल असंही नसतं. मग अशा ज्या संस्था आहेत, एन जी ओज आहेत, अशा ज्या व्यक्ती आहेत की ज्यांना मनापासून चांगलं काम करायचं आहे पण कुठेतरी त्यांना वेगवेगळ्या बाबतीत काही कमतरता येत आहेत, तर अशा लोकांसाठी ही चांगुलपणाची चळवळ सुरू झालेली आहे. आणि या चळवळीबद्दल सांगण्यासाठीच ज्ञानेश्वर मुळे सर आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. नमस्कार सर. नमस्कार. अतिशय आनंदानं आणि मनापासून मी आपलं स्वागत करते. आपण विषयाशीच डायरेक्ट जाऊया कारण तुमची ओळख आता आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रीयन लोकांना तर आहेच आहे, भारतात, भारताबाहेरही खूप चांगली ओळख आहे तुमची, त्यामुळे मी फारसा आता त्याबद्दल वेळ देत नाही. तर आपण चांगुलपणाच्या चळवळीबद्दल बोलायला सुरू करूया. त्याच्यामध्ये असं आहे की आपल्या समाजामध्ये सुद्धा आपण भारतीय लोक तसे सुदैव आहोत. आपल्याकडे लोकशाही व्यवस्था आहे, एक उत्तम प्रकारची राज्यघटना आहे, संविधान ज्याला आपण म्हणतो. या देशामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा आहे, प्रतिभा आहे, कार्य करणाऱ्यांची संख्या कमी नाही आहे, चांगलं खेळू पाहणाऱ्यांची संख्या कमी नाही आहे. आणि इतकं असून सुद्धा 75 वर्षानंतर आपल्या देशामध्ये आजही काही समस्या आपल्याला प्रामुख्याने जाणवतात. म्हणजे तर एक उदाहरण घ्यायचं झालं तर आपण स्त्रियांच्या विकासाच्या संदर्भात घेऊ शकतो की महात्मा फुल्यांनी ज्या हेतूंनी, सावित्रीबाईंनी ज्या हेतूंनी संपूर्ण चळवळ सुरू केली स्त्री शिक्षणाची, त्याच्या पाठीमागे स्त्रिया ह्या पुरुषांच्या बरोबरीनं सगळीकडे असाव्यात अशी त्याच्या पाठीमागचा विचार होता आणि तो क्रांतिकारी विचार. आता 150 वर्षानंतर अजूनही काही समस्या स्त्रियांच्या ज्या आहेत त्या सुटलेल्या नाही आहेत. आजही खऱ्या अर्थानं खांद्याला खांदा लावून देताना त्या प्रयत्न करतायत, पण बऱ्याच ठिकाणी त्या उभ्या राहू शकतात. आजही त्यांचं शोषण पूर्णपणे थांबलेलं आहे किंवा थांबवण्यामध्ये प्रशासन यंत्रणा यशस्वी झालेली आहे असं आपण म्हणू शकत नाही. समाजही यशस्वी झालेला आहे. आजही अनेक परिवारामध्ये मुलगा आणि मुलगी हा भेद केला जातो. आजही सुशिक्षित लोक स्त्री भ्रूण हत्या करण्यामध्ये त्यांचा अग्रक्रम असतो असं दिसतं आपल्याला, सगळेच नाही पण अनेक सुशिक्षित लोक. तर याचा अर्थ असा आहे की ती चळवळ स्त्री सुधारणा असं म्हणण्यापेक्षा स्त्री समतेची चळवळ ही संपलेली नाही आणि मग त्याच्यात काम करणारे लोक आहेत. अशाच प्रकारे वंचितांच्यासाठी काम करणारे, अनुसूचित जाती जमातीतल्या लोकांच्यासाठी काम करणारे, तृतीय पंथीयांच्यासाठी काम करणारे, अनाथ
आणि परित्यक्त लोकांच्यासाठी काम करणारे असे हे लोक भरपूर आहेत. पण ही सगळी जी बेटं आहेत ही एका अर्थानं एकटेपणाचा भाव जो आहे तो त्यांना त्रास देणार असतो. त्यांना समाज बऱ्याचदा पाठिंबा देत नाही, उलट विरोध करतो. प्रशासनातून जशा प्रकारचं सहकार्य अपेक्षित आहे ते त्यांना मिळत नाही. तर या संस्थांचं मनोबल वाढावं, या विचारांना असणारा पाठिंबा समाजातला वाढावा आणि अशा प्रकारचे नागरिक जे सतत एका अर्थानं सकारात्मक आशावादी देशाच्या भवितव्यावरती विश्वास ठेवून काम करणारे अशी एक नवीन पिढी निर्माण व्हावी हा या संकल्पनाच्या चळवळीचा उद्देश आहे. आणि त्याचा मुख्य जो तात्विक किंवा दार्शनिक किंवा वैचारिक प्रेरणा त्याची जी आहे ती आपल्या संविधानातल्या 3 मूलभूत तत्वांवरती आहे. ते स्वातंत्र्य, प्रत्येकाला त्याचं स्वातंत्र्य उपभोगता आलं, स्वातंत्र्याचा आनंद घेता आला पाहिजे. दुसरी गोष्ट समता समानता हा अधिकार जो आहे हा आपल्या संविधानानं मान्य केलेला अधिकार आहे, तो प्रत्येक नागरिकाला मिळाला कुठे असेल ती व्यक्ती. आणि तिसरी गोष्ट न्याय. अन्याय, अत्याचार, शोषण हे सतत चालू असताना आपल्याला दिसतं, तर त्याच्या विरुद्ध न्याय, प्रत्येक व्यक्तीला न्यायाचा अधिकार आहे तो मिळाला पाहिजे. आता हे जर मिळायचं असेल तर समाजातला चांगुलपणा जो आहे तो आपण कसा बाहेर येईल, एकोपा होईल आणि या चांगुलपणाचं सामर्थ्य जो आपल्या सगळ्यांचा अंगीभूत गुण असतो पण ज्याच्याकडे आपण स्वतःच दुर्लक्ष करतो. कारण प्रत्यक्षामध्ये आपल्याला वाटतं की काही गोष्टी आपल्याला तडजोड करणं आवश्यक आहे, काही गोष्टीमध्ये प्रामाणिकपणाला किंवा मूल्यांना बाजूला ठेवणं आवश्यक आहे, अशा ज्या समजुती आपल्या डोक्यात आहेत त्यांच्यावरती आपलं मात करता आलं. तर त्या दृष्टीने सुरू झालेली ही सर्वसामान्यांची, प्रत्येक नागरिकाची आणि समाजाचं, देशाचं भलं व्हावं अशी जी भावना ज्या ज्या व्यक्तीच्या मनामध्ये आहे त्या व्यक्तीची ही चळवळ आहे. आम्ही फक्त त्यांना दिशा देण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही ही चळवळ सुरू केली, काय दिसतंय तुम्हाला आणि समाजाकडून काय अपेक्षित आहे आणि आता काय परिस्थिती आहे? मला असं वाटतं की वाल्याची आणि वाल्मिकीची गोष्ट आपल्याला कल्पना आहे. वाल्या जो असतो तो समाजच तयार करतो. यावर्षीचा आमचा चांगुलपणाच्या दिवाळ्यांक जो आहे तो आम्ही कैद्यांना आणि तुरुंग व्यवस्थापनाला समर्पित केला. त्याचे कैद्यांच्या जीवनाचे वेगवेगळे आयाम, त्यांचं कोर्टामध्ये केस सुरू असताना केस निर्णय लागल्यानंतर तुरुंगात त्यांना मिळणारी वागणूक, त्यांना मिळणारं खाणं, त्यांना मिळणारी आरोग्य सुविधा, त्यांच्या ज्या संपूर्ण एक अधिकार आहेत मानव म्हणून, त्या अधिकारांचं पालन किंवा पालनामध्ये येणारी कमतरता, या सगळ्यांच्या आणि एकदा तुरुंगवास संपून ते बाहेर समाजात आल्यानंतर समाज त्यांना कशा दृष्टीने पाहतो, या सगळ्या गोष्टींवरती आधारित असं हे आमचं दिवाळी अंक पाहिजे. तर त्याचा अर्थ असा आहे की चांगलं काम करणारे लोक, उदाहरणार्थ तुरुंगातून बाहेर येणाऱ्या कैद्यांच्या त्यांना नोकऱ्या देण्याचं काम, त्यांना शिक्षण देण्याचं काम करणारी संस्था आपल्याकडे, तर त्या आपल्याला त्याची कल्पना नसते. तर या सगळ्या अशा प्रकारचे लोक काम करणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की चांगलं करू पाहणाऱ्यांची किंवा चांगलं होऊ इच्छिणाऱ्यांची कमतरता नाही आहे समाजात. समाजामध्ये कमतरता कशाची असेल तर या सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची जी गोष्ट आहे. आपल्याकडे अनेकदा चांगुलपणाला दुबळेपणा समजला. चांगुलपणा दुबळेपणा नसून हे समाजाचं सामर्थ्य आहे. हा एक नवा विश्वास या चळवळीमार्फत लोकांना देण्याचा आमचा एक मानस आहे आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. आता सांगलीमध्ये अनेक एनजीओज काम करतात, तर त्यांना तुम्ही काय सांगाल, ते कशा पद्धतीनं आपल्यापर्यंत म्हणजे या चांगुलपणाच्या चळवळीच्या प्रवाहात येऊ शकतील आणि त्यांचं जे काम चालू आहे आता तर आणखी चांगल्या पद्धतीनं ते करू शकतील? आत्ताच खरं तर मी साधारण 50 इथल्या अशा प्रकारच्या परिवर्तनाच्या चळवळीमध्ये काम करणारे 50 नागरिकांना इथं भेटून आलो, कार्यकर्त्यांना भेटून आलो आणि मी स्वतः तिथं एक वेगळी ऊर्जा आणलो की ते 50 लोक त्या सभागारामध्ये उपस्थित होते त्या प्रत्येकाची एक ऊर्जा मी अनुभवतो. आणि मला असं वाटलं की ही ऊर्जा सगळीकडे पसरली पाहिजे. कुणी शुश्रूषेचं काम करतो की जे लोक बरेच होऊ शकणार नाही त्यांच्या शुश्रूषेचं काम करतो, कुणी वृद्ध लोकांची सेवा करतो,
तुम्ही अनाथांच्यासाठी काम करतात, तुम्ही समाजात जिथे जे लोक पडलेले असतात त्यांचं एक त्यांची देखरेख करण्याचं काम करतात, पर्यावरणावरती काम करणारे भरपूर मंडळी सांगलीमध्ये आहेत, तुम्ही डॉल्फिनच्या पर्यावरणासाठी काम करताय, तुम्ही वाघांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करताय, त्याच्यासाठी असणारा लढा जो आहे त्याच्यामध्ये ते सामील आहेत. तर मला अशा प्रकारे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची किंवा संस्थांची कमतरता अजिबात जाणवत आणि ही खूप आनंददायी गोष्ट आहे. आणि मला भेटल्यामुळे मला खात्री आहे की त्यांना सुद्धा असा आनंद वाटला असेल की अरे आपल्या सगळ्यांना जोडू शकणारी एक व्यक्ती आपल्यातलीच एक व्यक्ती इथं आहे आणि आपण सगळे मिळून काहीतरी परिवर्तनाचं खरं काम करू शकू. आपल्याला अपेक्षित असलेला समाज आपणच निर्माण करायचा आहे ना. आता काही महात्मा गांधी पुन्हा येणार नाही, बुद्धही येणार नाही, तर ते जर येणार नसतील तर आपल्यातले छोटे छोटे आपल्या आतला जो बुद्ध आहे, आपल्या आतले जे गांधी आहेत, त्यांना आणूया ना आपण पाहिजे. तर हा त्याच्या पाठीमागचा विचार आहे. या सगळ्या मंडळींना म्हणजे आता आपण ज्यांच्याबद्दल बोललो की सांगलीमधल्या विशेषतः ज्या एनजीओ आहेत, तर त्यांनी आता या कार्यक्रमात तुमच्याकडे काही अपेक्षा व्यक्त केल्या किंवा तुमच्या मनात काय अशा त्यांच्याबद्दलच्या अपेक्षा आहेत किंवा त्यांना कशा पद्धतीनं यापुढं आपल्या या चांगलपणाच्या चळवळीत सामील होऊन चांगलं एक काम करायचं, त्यांना चांगलं काम करायची संधी त्यांना मिळणार आहे. आमचा जो संवाद झाला तो देवाणघेवाण अशा अर्थाचा संवाद झाला. त्यांच्याकडून मला काही गोष्टी शिकता आल्या आणि काही मला माझ्या परीने त्यांना सांगता आल्या. मुख्यतः अशा प्रकारे काम करणाऱ्या व्यक्तींना प्रशासनातून हवी तितकी मदत मिळत नाही, हे एक त्यांचं दुःख असतं. म्हणजे मानसिक आधारसुद्धा त्यांना जो लागतो, मनोबल जे लागतं, ते सुद्धा अनेकदा मिळत नाही, हा एक त्यांचा आहे. दुसरी त्यांची सर्वसाधारण समस्या असते ती आर्थिक, ज्याला म्हणतो की एक दीर्घकाळ एखादी योजना राबवायची असेल तर त्यांना लागणारा सतत आर्थिक पुरवठा आहे तो होत नाही आणि निस्वार्थ पद्धतीने काम करून सुद्धा ते होत नाही, त्यांना अनुदान मिळत नाही, सरकारी योजनांमधून फायदा करून घेण्याची इच्छा असते पण तो फायदाही त्यांना उपलब्ध नसतो, अशा प्रकारच्या अनेक अडचणी असतात. आणि आम्ही हे ठरवलं की आपण आपलं हे जे सकारात्मकतेचं वर्तुळ जे आहे ते मोठे करू आणि आपण 50 लोक आज जमलो, हा संदेश 500 लोकांच्यापर्यंत, 5000 लोकांच्यापर्यंत, 50,000 लोकांच्यापर्यंत पोहोचू द्या की अशी 50 माणसं अगदी तळहातावर जीव घेऊन सामाजिक परिवर्तनाचं काम करणं सांगलीमध्येच आहे. तर त्यांचं एक आम्ही त्यांची सूची तयार करण्याचा, पुस्तिका तयार करून ती प्रसिद्ध करण्याचा आमचा विचार आहे. त्याच्याशिवाय CSR देणाऱ्या संस्था आणि अशा प्रकारच्या स्वयंसेवी संस्था यांचं एक जिल्हा पातळीवरचं संमेलन घ्यावं आणि त्याच्यातून मग परत हा पैशाचा जो प्रश्न असतो, आर्थिक स्वावलंबनाचा प्रश्न असतो, तो काही अंशी सुटू शकेल किंवा संस्थाचं जे काम सुरू आहे ते मोठ्या प्रमाणात सुरू करता येईल असा एक विश्वास त्याच्यातून मिळालेला आहे. तर तेही आम्ही ठरवलेलं आहे. माझी एक सूचना अशी होती की इथल्या शाळा आणि महाविद्यालयांनी सामाजिक संस्थांबरोबर आपलं नातं बनवावं आणि आपल्या मुलांना, मुलींना, विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना त्या ठिकाणी वर्षातून कमीत कमी 2 ते 3 आठवडे इंटर्नशिप, त्याला इंटर्नशिप ऐवजी आपण काही ते वेगळं नाव देऊ शकतो, तर त्यांनी ते सामाजिक संस्थेमध्ये जाऊन काम करायचं आणि त्याच्यावरती आधारित रिपोर्ट जो आहे तो शाळेला द्यायचा आणि त्याच्यावर त्याचं त्याला तुम्ही अशा प्रकारचं एक समाजसेवेचं प्रशिक्षण घेतलं जर त्याला प्रशस्तीपत्रक द्या किंवा वेगळ्या अर्थानं कशा प्रकारे त्याच्या त्या गुणवत्तेची नोंद करून घेता येईल ते पहा. पण अशा प्रकारची एक सक्तीची इंटर्नशिप सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांमध्ये असली पाहिजे. आणि शैक्षणिक संस्था म्हणजे नियमित शाळा, महाविद्यालय नसून जिथं खऱ्या अर्थानं समाजाच्या परिवर्तनाचं शिक्षण दिल्या जाणाऱ्या ही जी केंद्र आहेत त्या ठिकाणी ती इंटर्नशिप झाली पाहिजे. माझा हा एक माझा विचार आहे. आम्ही स्वतः चांगलपणाच्या अभ्यासक्रमाची आम्ही सुरुवात केली, चांगलपणाचा अभ्यासक्रम म्हणून केला, त्याच्यामध्ये अगदी मानसिक शांततेपासून सकारात्मकता, आशावादी जगणं, निरोगी जगणं, विचार उच्च ठेवून जगामध्ये वावरणं, अशा अनेक मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य, त्याच्यापासून ते प्रत्यक्षामध्ये समाजातल्या वेगवेगळ्या घटकांची जबाबदारी काय असते, अशा सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये वहापोह होईल आणि या अभ्यासक्रमावरती आधारित अशी पुस्तकं तयार करण्याचं काम आम्ही आता. अच्छा,
आता आज हा एक उपक्रम झाला सांगलीमध्ये आणि इथे या सगळ्या सांगली मिरज या क्षेत्रातल्या सगळ्या संस्था तुमच्याशी थोड्याशा जोडल्या गेल्या. पण एखादी व्यक्ती अशी आहे की ती एक सिंगल व्यक्ती आहे पण तिलाही या क्षेत्रात काहीतरी काम करायचंय, तर अशा सिंगल व्यक्ती सुद्धा तुमच्याशी या चळवळीच्या माध्यमातून जोडल्या जाऊ शकतात? 2-2.5 संस्था आपल्या चळवळीशी संलग्न आहेत आणि दररोज त्याच्यामध्ये वाढ होते. तर एखाद्या व्यक्तीला काम करायचं असेल तर शेवटी असं आहे की एक व्यक्ती किती काम करू शकते ती संस्थेपेक्षा कमी काम करू शकते, एक संस्था किती काम करू शकते ती 10 संस्थांपेक्षा कमी काम करू शकते. तर या सगळ्या संस्थांचं पोटेन्शियल वाढवणं, त्यांची संभाव्य ऊर्जा ताकद आणि क्षमता वाढवणं हे या चळवळीचा एक उद्देशातलाच भाग आहे. आपल्याकडे औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेसमध्ये ऍग्रिगेटरची कन्सेप्ट आहे, ठीक आहे ना. सर्व्हिसमध्ये ऍग्रिगेटर आहेत, म्हणजे आपल्याकडे ओला उबर आहेत किंवा ओयोची सर्व्हिस, हे सगळे ऍग्रिगेटर्स आहेत. आमची ही चांगलपणाचा ऍग्रिगेटर, तर चांगलपणाचा ऍग्रिगेटर समाजाला सगळ्यात जास्त आवश्यक आहे. तर आम्ही ह्या चळवळीकडे अशा पद्धतीने पाहतो आहे की आपल्याला खूप दूरवर जायचं, जगाचं विश्वगुरु बनायचं, ताकद तरी आपल्यात असली पाहिजे. आणि त्याच्यासाठी समाज आतून बाहेरून सगळीकडून निरोगी असला पाहिजे, सामर्थ्यवान असला पाहिजे आणि संपूर्ण जगाला दिशा देण्याची क्षमता, विद्वत्ता, ज्ञान आणि दृष्टी असते. तर ती मोठी ध्येय पकडून आणि आपले छोटंसं काम सुरू केले. सर, आणखी आता माझ्या मनात प्रश्न आला की या सगळ्या चळवळीमध्ये म्हणजे तुम्ही जी जी सगळी कारणं सांगितली की ज्यामुळं ही चळवळ चांगली होईल, तर युवकांकडं काय अपेक्षेनं बघताय तुम्ही या चांगलीपणाच्या चळवळीच्या दृष्टिकोनात? आज युवकांचं असं आहे की आजचे युवक अतिशय हुशार आहेत, अतिशय आजच्या भाषेत बोलायचं तर स्मार्ट आहे. त्यांना माहिती जी आहे ती आजच्या पिढीच्या पेक्षा कदाचित 100 किंवा 1000 पटीने जास्त असेल. पण अनेकदा मूल्य आणि त्याचा विचार, समाजामध्ये आपलं योगदान आणि त्याचा विचार आणि आपल्याला मिळालं ते आपल्या हक्काचं आहे असं सगळ्यांना वाटतं. तसं नसून हे हक्क या समाजानं या देशानं आपल्याला दिलेले आहेत याची जाणीव आणि म्हणून परतफेड, त्या परतफेडीची जाणीव ही या संपूर्ण प्रक्रियेतून बऱ्याचदा मिसिंग झाली की काय, वाट चुकलेली आहे की काय असं वाटतं. त्यामुळे तरुण पिढीला एका अशा प्रकारच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक पण विवेकनिष्ठ अशा दृष्टीची आवश्यकता, देशाची आवश्यकता. ते जर नसेल तर ते फक्त पैशाच्या मागे लागणार, फक्त सत्तेच्या मागे लागणार आणि मग फक्त सत्ता आणि फक्त पैसा हा शोषणाचा एक दुसरं साधन म्हणू शकतो, जेव्हा ते अनिर्बंध सत्ता आणि अनिर्बंध पैसा होतो आणि ते आपण समाजातच पाळतो आणि हे काही आजचाच रोग नाही आहे, हा पुरातन रोग आहे. तर त्यामुळं त्या विशेष करून बुद्धिमान अशा या नव्या पिढीला, स्मार्ट अशा या नव्या पिढीला, माहिती ज्यांच्या तळहातावरती संपूर्ण जगाची विश्वाची आहे अशा या नव्या पिढीला हा विचार चांगलपणाचा मला असं वाटतं देणं हे खरं तर सक्तीनं दिला पाहिजे. ही वॅक्सिनेशन आहे, दिस इज अ वॅक्सिनेशन अगेन्स्ट करप्शन, दिस इज वॅक्सिनेशन अगेन्स्ट इनएफिशियन्सी, दिस इज वॅक्सिनेशन अगेन्स्ट ऑल इल्स. सगळ्या दुर्गुणांवरचा ही उपचार पद्धती म्हणण्यापेक्षा हे इंजेक्शन आहे त्याच्यावरचं, इनॉक्युलेशन. तर खरंच तुमच्याशी बोलल्यावर लक्षात आलं की हे खरंच या तरुणाईनं पण या सांगलीपणाच्या चळवळीत यायला पाहिजे, ह्या प्रवाहात यायला पाहिजे, जेणेकरून तुमची ही जी चळवळ आहे आपली म्हणूया आपण, तर या चळवळीला जास्त सबलीकरण होईल या चळवळीचं आणि खूप चांगल्या पद्धतीनं तुमच्या मनामध्ये ज्या योजना आहेत या चांगलपणाच्या चळवळीला घेऊन, तर त्या सगळ्या फुलफिल व्हायला मदत होईल असं मला वाटतं. सर, या विषयावर बोलेल तितकं कमी आहे खरं, पण आजची ही सुरुवात आहे असं आपण समजूया. पुन्हा पुन्हा आपण या चांगली, मला शेवटी हे सांगणं असं वाटतं, या सगळ्यामध्ये प्रसार माध्यम आणि तुमच्यासारखे रेडिओ असो, टी व्ही असो, आज यूट्यूब आहे, अनेक माध्यमं, सामाजिक माध्यम आहेत, या सगळ्यांची फार महत्त्वाची भूमिका असते. असं होता कामा नाही की हे आपल्याला कल्पना आहे पण तरीसुद्धा आपल्यासमोर आपलं जग विनाशाकडे चाललेलं आहे. पर्यावरणाच्या बाबतीत म्हणता येईल
पण हे थांबवायची शक्ती सुद्धा आपल्याकडे आहे. आणि या कामामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका जर कोणाची असेल तर या माध्यमांची. त्यामुळे तुम्ही सुद्धा या चळवळीमध्ये सहभागी होणं, सक्रियरित्या सहभागी होणं. आणि उदाहरणार्थ आज जे आम्ही 51 माणसं भेटलो ज्या व्यक्तींना, त्या प्रत्येकावरती एक छोटा का असेना तुमच्या FM मार्फत त्यांचं काम समाजापर्यंत जावं अशी एक माझी तुम्हाला विनंती आहे. अगदी या सगळ्या संस्थांना घेऊन आम्ही अनेक वर्ष काम करतोय. त्यांनी काही वेगळं काम केलं तर ते समाजापुढे आणायचं काम आम्ही नक्की करतोय सर. आणि इथून पुढेही हे असंच होईल याची ग्वाही मी तुम्हाला देते. आणि सगळ्या मंडळींना इथून एकच सांगणं की या चांगुलपणाच्या चळवळीत आपण पण पहिलं पाऊल टाकायला लगेच सुरू करूया आणि ही चळवळ अशीच मोठी होत नेऊया. सरांनी मगाशी सांगितलं तसं की या चांगुलपणाच्या चळवळीचा जो परिघ आहे तो जेवढा जास्त मोठा होईल तेवढा आपला समाज चांगला होणार आहे. आणि सरांनी म्हणलं तसं विश्वगुरु आपण थोडेफार आहोतच, पण आणखी त्याचं प्रमाण किंवा त्याचा परिघ वाढेल असं म्हणायला काही हरकत नाही. तर सर, तुम्ही इथे येऊन हे सगळं आम्हाला सांगितलं, आमच्या लिस्नरपर्यंत हे सगळं पोहोचलंय आणि ही सगळी मंडळी सुद्धा एक एक पाऊल नक्की टाकतील अशी आशा करूया. तुम्ही इथे येऊन हे सगळं सांगितलं, ग्रीन एफएम तर्फे मी मनापासून तुमचे आभार मानते. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू व्हेरी मच.